नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. निवडणुकीचा निकाल पाहून मी भारावून गेलोय. एक अपक्ष उमेदवार वसंतदादांचा नातू लढतोय म्हणून जी बातमी आली ती अद्भुत होती. अनेक अडचणी आल्या तरी जिल्ह्यातील जनता माझ्या पाठीशी खंबीर उभी राहिली. मी त्यांचा आभारी आहे. यापुढे जनतेच्या सेवेसाठी मी सदैव काम करेन अशी ग्वाही अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी दिली. मोठ्या मताधिक्याने संजय काका पाटील यांचा पराभव केल्यानंतर विशाल पाटील हे पत्रकारांशी बोलत होते. सांगली लोकसभा मतदारसंघासाठी आज मतमोजणी पार पडली. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून विशाल पाटील यांनी मोठे मताधिक्य घेत आघाडी घेतली. शेवटच्या फेरीतही हे मताधिक्य कायम राहिले. शेवटच्या फेरीत विशाल पाटील यांचं मताधिक्याचं 1,00,000 अधिक लीड होतं. विशाल पाटील हे विजयी होत असताना कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. विजयाची घोषणा करतात याबाबत विशाल पाटील म्हणाले, या निवडणुकीत प्रत्येक गोष्टीला अडचणीत आणण्याचं काम भाजपने केलं. चिन्ह चोरलं, वेगवेगळी आमिषं दाखवली, पैशांचा बेफाम वापर केला, सगळं करूनसुद्धा माझा आज विजय झाला. या जनतेचे मी आभारी आहे. तसेच प्रकाश आंबेडकर यांनी पाठिंबा दिल्यामुळे मला मोठं मताधिक्य मिळालं. संविधानाचा रक्षक म्हणून मी संसदेत जात आहे आणि संविधानाचे रक्षण करण्याचे काम मी चांगल्या प्रकारे करेन. स्वर्गीय आर आर पाटील, पतंगराव कदम यांच्या कार्यकर्त्यांनी साथ दिली. विश्वजीत कदम हे आमचे नेते आहेत, आमची एकी आता कायमची आहे. ते जसे सांगतील तसंच पुढं होईल असंही त्यांनी सांगितलं आहे.